चाचणीच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यासमोर कुस्ती लढतोय. थोडंसं दोघांचा सावध पवित्रा म्हणावा लागेल. निवड चाचणीची फेरी आहे. अनेक दिवसानंतर राहुल मैदानामध्ये उतरतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि बचावात्मक कुस्तीसाठी पहिली वॉर्निंग दिलेली आहे ती पुण्याच्या पैलवानला. बघूया काय होतं आहे. खाली खेचून दोन गुणाची नोंद केलेली आहे ती राहुलनं. राहुल रेड कॉस्ट्यूममध्ये लढतो आहे तर ब्ल्यूमध्ये पुण्याचा पैलवान आहे. मोळी मारण्याचा प्रयत्न करतोय तो राहुल. बघूया काय होतं आहे. आपल्यासमोर महाखेल्सच्या माध्यमातून कुस्ती जेवण आणि राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं लाईव्ह कुस्ती राहुल आवारेची पाहायला मिळत आहे. भारद्वाज डावाची पकड करून दोन गुणाची नोंद केलेली आहे ती राहुलनं. परत तिथंच मुळी डावाची पकड. बघूया यशस्वी होते काय. सुंदर मुळी डावाची पकड आहे. परत दोन गुणाची नोंद केलेली आहे ती DYSP राहुलनं. कुस्ती झोनच्या बाहेर गेल्यामुळं पुन्हा आत घेतलेले आहे. बघूया काय होतं आहे. केवढं आव्हान परतावून लावतो आहे राहुलचं पुण्याचा पैलवान. पहिल्या फेरीमध्ये 6 गुणाची भक्कम आघाडी घेतलेली आहे आणि परत 2 गुणाची आघाडी घेतलेली आहे ती राहुलनं. आणि गुण आपली भक्कम आघाडी करत 8-0 केलेली आहे. बघूया काय होतं आहे ते. आणि परत आरामात कुस्ती म्हणून समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेली आहे. थोडासा भक्कम बचावात्मक आणि आक्रमक अशा कुस्तीचा मिलाप असणारा राहुल आवारे लढतोय. बघूया काय होतं आहे. पहिल्या फेरीमध्ये कुस्ती संपते का परत पुढच्या फेरीमध्ये जाते. अगदी आरामात कुस्ती सुरू आहे. एक सराव म्हणूनच या निवड चाचणीकडे पाहायला काही हरकत नाही. धुबी मारण्याचा सुंदर प्रयत्न होता पण अयशस्वी झालेला आहे. पहिल्या फेरीचे काही सेकंद चावू देत आणि बघूया काय होतं आहे. काकेत हात घालून बगल मारण्याचा प्रयत्न होता राहुलचा पण अयशस्वी म्हणावा लागेल. आणि पहिली फेरी आता संपलेली आहे आणि गुणफलक असा येतो DYSP अर्जुनवीर राहुलकडं 8 गुणाची भक्कम आघाडी आहे आणि पुण्याच्या पैलवानाकडे 0 गुणाची आघाडी आहे. खरोखरच निवड चाचणीच्या निमित्तानं आपल्याला 3 DYSP पैलवान यांची कुस्ती पाहायला मिळते. एक राहुल आवारे, दुसरे विजय चौधरी आणि तिसरे नरसिंग यादव. आणि आंतरराष्ट्रीय पैलवान एक 10-1 आंतरराष्ट्रीय पैलवान आपल्याला या चाचणीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. परत एकदा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. बघूया काय होतं आहे. किती वेळामध्ये या कुस्तीचा निकाल लागतो. थोडासा पुण्याच्या पैलवानाचा बचावात्मक पवित्रा म्हणावा लागेल. आणि आरामात लढतोय तो राहुल आवारे. आणि बघूया काय होतं. पॅसिव्ह झालेला आहे तो ब्ल्यूला. राहुल आवारे किती वेळात कुस्ती आणि 2 गुणाची परत काकेत हात घालून झोला मारून 2 गुणाची आघाडी वाढवून टेक्निकल फॉल. आंतरराष्ट्रीय पैलवान अर्जुनवीर राहुल आवारे हा पैलवान सेमीफायनलमधून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. अभिनंदन आहे पैलवान राहुल आवारे. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे तो 61 किलोमध्ये. महाराष्ट्राचं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ही निवड चाचणी स्पर्धा होत आहे. आणखी एक प्रेक्षणीय लढत आपल्यासमोर बी मॅटवरती सुरू आहे. रेड कॉस्ट्यूममध्ये लढतोय तो